नमस्कार, आज मी आपल्याला कोकणातील प्रसिद्ध डिश कोकणी वडे हे दाखवणार आहे. त्याचबरोबर फेमस कोल्हापूरचा तांबडा रस्सा हे पण दाखवणार आहे. तर कोकणी वडे चविष्ट व खुशखुशीत कसे घरी बनवता येईल हे आपल्याला दाखवणार आहे. आणि शेवटी एक टिप देणार आहे, त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा व जरूर करून बघा. कोकणी वडे बनवण्यासाठी लागतं कोकणी वड्याचं पीठ आणि त्याचं मी ते साहित्य दिलेलं आहे. हे सर्व दळून आणा. तर आता आपण कसं बनवायचं ते बघू. मी इथे 5 वाटी पीठ घेतलेले आहे, त्यात चवीप्रमाणे मीठ टाकावे. अर्धा टीस्पून सोडा, खसखस अर्धा वाटी, उकळलेलं तेल अर्धा वाटी. नंतर हे सगळं छान मिक्स करून घ्यावे. आता आहे ती महत्त्वाची टिप, गिचका भात करून मिक्सरमध्ये काढावा व ही भाताची पेस्ट थोडी थोडी टाकून हे पीठ मळून घ्यावे. साधारण 1 ते 2 वाटी गिचका भात लागतो. गरजेनुसार कोमट पाणी घ्या व चांगले मळून घ्यावे जोपर्यंत त्याची मऊ कणिक बनत नाही. आता मी तुम्हाला एक महत्त्वाची टिप देणार आहे. आपण ह्या पिठाला जसं आपण दम बिर्याणीला धुरी देतो तसंच आपण ह्या पिठाला पण एक कोळशाची धुरी देणार आहे व त्याचा मग खमंग वास पिठाला येतो व वडे खूप खुशखुशीत आणि छान बनतात. आता कोळसे पेटवून छान पेटले की त्याच्यात 2 चमचे तूप टाकून झाकण ठेवा. आता हे पीठ रात्रभर फर्मेंटेशनसाठी ठेवा, म्हणजे ते छान फुगून येतं. दुसऱ्या दिवशी आपण ह्या पिठाचे वडे बनवणार आहोत, त्यासाठी गॅसवर तेल उकळत ठेवा. आता सिल्वर फॉइल किंवा प्लॅस्टिकचा पेपर घ्या व त्याला थोडंसं पाणी लावून घ्या. मग त्या पिठाचा एक गोळा करून घ्या व चांगले चपटे वडे थापून घ्या व मध्ये एक होल पाडा त्या वड्यांना व छानसे वडे थापा. तेल कडलं की नाही हे बघण्यासाठी प्रथम थोडंसं पीठ टाकून बघा. नंतर जे वडे आपण थापले ते तेलात टाकून छानपैकी तळून घ्या. मध्ये मध्ये तेल वर वड्यांवर टाकत जा. सुरुवातीला हाय फ्लेमवर व नंतर मीडियम फ्लेम करा आणि अशा पद्धतीने सर्व वडे तळून घ्या. आता आपले सर्व वडे खुशखुशीत व चविष्ट तयार झालेले आहेत व ह्या वड्यांबरोबर आपण आता तांबडा रस्सा कसा तयार करायचा हे बघूया. आता मसाल्यासाठी आपल्याला खालील दिलेलं सर्व साहित्य लागेल. ते मिक्सरमध्ये थोडं थोडं पाणी घालून त्याची छानपैकी पेस्ट करून घ्या. गॅसवर कढई ठेवा, अर्धा वाटी तेल घाला. तेल कडलं की मग गॅस बंद करा व 2 चमचे तांबडं तिखट घाला आणि छानपैकी फ्राय करा. ते लाल झाले की मग 4 चमचे कांदा लसूण चटणी घाला, मसाला चटणी घाला कांदा लसूण. आता आपण जो मिक्सरमध्ये मसाला केलेला आहे तो घालून रोस्ट करायचा आहे. खूप छान वेळ भाजत राहायचं आहे. हे मटण मी कुकरमध्ये आलं लसूण हळद घालून शिजवून घेतलेलं आहे व ते आता दुसऱ्या भांड्यात काढून चांगल्यापैकी उकळून घ्यायचं व त्यात मीठ घालायचं. त्यानंतर जो आपण मटण मसाला फ्राय केलेला आहे तो त्यात मिक्स करा आणि छानपैकी उकळी आणा. हा तांबडा रस्सा आता उकळत ठेवा. 5 ते 10 मिनटं छानपैकी उकळी आणून द्या. नंतर त्यात थोडीशी कोथिंबीर घाला. आता आपला हा टेस्टी व डिलिशियस कोल्हापुरी प्रसिद्ध तांबडा रस्सा तयार झाला आहे.
आता आपले हे कॉम्बो तयार झाले आहे. तांबडा रस्सा व कोकणी वडे याला काही ठिकाणी कोंबडी वडे ही म्हणतात. नक्की करून बघा, खरंच खूप छान लागतात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. नक्की लवकरच भेटू.